मी आशा माळी, आपण पाहता द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही खेळगडामोडी. गेल्या 13 वर्षांपासून नवतरुण मित्रमंडळ यांचा माघी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून माघी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी भक्तिभावाने पूजा करून हा उत्सव साजरा करण्यात येतो. मागील 2 वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नवतरुण मित्रमंडळाचे संस्थापक सुजितभाई नलावडे यांनी सांगितले की सध्या कोरोना अजून संपलेला नाही, लोकांनी आपली काळजी घ्यावी, तसेच हे वर्ष सर्वांना सुख आणि समृद्धीचे जावो ही गणपती बाप्पाची प्रार्थना करतो. या माघी गणपती उत्सवाला नवतरुण मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. सर्वप्रथम सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत. गेल्या 13 वर्ष आपण नवतरुण मित्र मंडळातर्फे माघी गणेशोत्सवाचं आयोजन करतो, पण गेली 3 वर्ष कोरोनाचा जो हाहाकार उडाला होता त्याच्यामुळे जे आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे हाल झाले, भाविकांचे हाल झाले, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी आल्या होत्या. त्याच्यामुळे गेली 2 वर्ष आपण आपला जो माघी गणेशोत्सव आहे तो खूप अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला, आणि यावेळी पण आपण गणपती अगदी थाटामाटात करणार होतो. पण प्रशासनाकडून असं कळलं की तिसरी लाट आली आहे, पण तिसरी लाट ही आपल्या गणरायांनी सांभाळून घेतली, आणि तिसरी लाटेचं काही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं निदर्शनच आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे बाप्पाने यावेळी आपल्या तिसऱ्या लाटेत असतानाही खूप चांगल्या प्रकारे सावरून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम कुठल्याही प्रकारचे आयोजित केलेले नाही आहेत, पण माघी गणेशोत्सवाच्या नंतरही येणाऱ्या काळामध्ये नवतरुण मित्रमंडळातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातील. नागरिकांना आव्हान आहे की कोरोनाची तिसरी लाट जरी घसरली असली तरी पण आपण मास्क वापरा आणि सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या, जेवढं जमेल तेवढं स्वतःला सांभाळा. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388-420-420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.